नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र यल्लप्पा महादेव वाघमारे. मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करतो आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास प्लीज लाईक करून शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूया. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत SBI कॉन्ट्रा फंड रेग्युलर प्लॅन ग्रोथ कॅटेगरी कॉन्ट्रा फंड, फंड हाऊस SBI म्युच्युअल फंड, एक्सपेन्स रेशियो 1.54%, कॅटेगरी ॲव्हरेज 1.69%, NAV म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू म्हणजे एका युनिटची किंमत 10 सप्टेंबर 2024 रोजी ₹395.7042. फंड साईज म्हणजे आत्तापर्यंत लोकांनी एवढा पैसा गुंतवलेला आहे ₹39,432.5 करोड, म्हणजेच 90.94% ऑफ इन्व्हेस्टमेंट इन कॅटेगरी. कॉन्ट्रा कॅटेगरीमध्ये हा 90.94% एवढा SBI कॉन्ट्रा फंडाची रक्कम आहे. एक्सपेन्स रेशियो 1.54%. एक्सपेन्स रेशियो म्हणजे फंड मॅनेज करणाऱ्या मॅनेजर्सना हा फंड जातो, तो आहे 1.54%, आणि कॅटेगरी ॲव्हरेज आहे 1.69%. क्रिसिल रँक 5 स्टार आहे. व्हेरी गुड परफॉर्मन्स अमंग पियर्स. रिस्क व्हेरी हाय. कॉन्ट्रा फंड द फंड हॅज 82.6% इन्व्हेस्टमेंट्स इन डोमेस्टिक इक्विटीज, म्हणजे आपल्या देशातील शेअर कंपन्यामध्ये 82.6% एवढा फंड इन्व्हेस्टमेंट करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 43.44% लार्ज कॅप यांच्यासाठी, 15.32% मिड कॅप आणि 7.28% स्मॉल कॅपमध्ये आणि 6.95% डेट फंडामध्ये, 6.97% गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये. रिटर्न्स NAV ॲज ऑन 10 सप्टेंबर 2024, तर 10 सप्टेंबर 2024 रोजी रिटर्न्स पहा. पेरिड इन्व्हेस्टमेंट्स फॉर, इथे कालावधी आहे 1 वर्षापासून ते 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष आणि फंड सुरू करण्यात आला तेव्हापासून. 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्याची किती रक्कम होते हे या कॉलममध्ये देण्यात आलेलं आहे. ॲब्सोल्यूट रिटर्न्स म्हणजे प्रत्यक्ष मिळालेले रिटर्न्स. ॲन्युलाइज रिटर्न्स म्हणजे वार्षिक परतावा. 1 वर्षानंतर 10,000 रुपयाचे रूपांतर 14,089.40 रुपयामध्ये रूपांतर होईल. ॲब्सोल्यूट रिटर्न 40.91%. ॲन्युलाइज रिटर्न्स 40.50%. दुसऱ्या वर्षी 10,000 रुपयाचे रूपांतर 17,681.20 रुपये. ॲब्सोल्यूट रिटर्न 76.81% आणि ॲन्युलाइज रिटर्न 32.87%. 3 वर्षानंतर 10,000 रुपयाचे रूपांतर 20,841.50 रुपये, म्हणजे दुपटीपेक्षा अधिक रक्कम आहे. ॲब्सोल्यूट रिटर्न्स 108.42% आणि ॲन्युलाइज रिटर्न 27.68%.
5 वर्षानंतर 10,000 रुपयाचे रूपांतर 40,416.40 रुपये म्हणजे 4 रकमेपेक्षा जास्त आहे. ॲब्सोल्यूट रिटर्न 304.16% आणि ॲन्युलाइज रिटर्न 32.16%. 10 वर्षानंतर 10,000 रुपयाचे रूपांतर होतील 49,870.90 म्हणजे जवळजवळ 5% रक्कम होईल. यानंतर ॲब्सोल्यूट रिटर्न 398.71% म्हणजे 17.42%. सिन्स इन्सेप्शन म्हणजे हा फंड सुरू झाला 6 मे 2005 तेव्हापासून जर 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करण्यात आली असेल तर ती होईल रक्कम 241,725.20 रुपये. पर्सेंटेज ॲब्सोल्यूट रिटर्न्स 2,317.25% आणि ॲन्युलाइज रिटर्न 17.88%. सीप रिटर्न, सीप म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन रिटर्न्स, NAV ॲज ऑन 10 सप्टेंबर 2024 म्हणजे 10 सप्टेंबर 2024 रोजी 1,000 रुपये गुंतवण्यात आले असेल सीपमध्ये तर एका वर्षामध्ये 12,000 रुपयांची इन्व्हेस्टमेंट होईल. ते त्याचे रूपांतर 14,587 रुपयामध्ये होईल आणि ॲब्सोल्यूट रिटर्न 21.56%, ॲन्युलाइज रिटर्न 41.89%. त्यानंतर 2 वर्षानंतर 24,000ची इन्व्हेस्टमेंट होईल. त्याचे रूपांतर 34,713.06 रुपये, ॲब्सोल्यूट रिटर्न 44.89% आणि ॲन्युलाइज रिटर्न 40.09%. 3 वर्षानंतर इन्व्हेस्टमेंट होईल 36,000 रुपये आणि त्याचे रूपांतर 58,305.79 रुपये, ॲब्सोल्यूट रिटर्न 61.96%, ॲन्युलाइज रिटर्न 33.87%. 5 इयर म्हणजे 5 वर्षानंतर इन्व्हेस्टमेंट होईल 60,000 रुपये आणि त्याचे रूपांतर होईल 142,172.05%, ॲब्सोल्यूट रिटर्न 136.95%, ॲन्युलाइज रिटर्न 35.3%. 10 वर्षानंतर 1,20,000 इन्व्हेस्टमेंट होईल. त्याचे रूपांतर 3,88,834.58 रुपये आणि ॲब्सोल्यूट रिटर्न 224.03%, 22.23%. स्टॉक इन्व्हेस्टेड इन जे टॉप 10 स्टॉक्स आहेत ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यात आलेली आहे. पहिली कंपनी आहे HDFC बँक लिमिटेड, गेल इंडिया लिमिटेड, टेक महिंद्रा लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक लिमिटेड, इंडस टॉवर्स लिमिटेड, व्हर्लपूल ऑफ इंडिया लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, ITC लिमिटेड, स्टेट बँक ऑफ इंडिया, डाबर इंडिया लिमिटेड. हॅलो फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज. जय हिंद, जय भारत.